नमस्कार, मी वासुदेव जोशी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। जड वाहनाने घेतला पुन्हा एका चिमुकल्याचा बळी। देशभर प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सव सुरू असताना मंगळवेढ्यात होणारे दोन बालविवाह पोलिसांनी रोखले। मोजणी करूनही नकाशा मिळेना, पंढरीतील तरुणाचे भूमी अभिलेख कार्यालयाविरुद्ध मंत्रालयासमोर उपोषण। लोकसहभागातून गावचा विकास होऊ शकतो, भास्करराव पेरे पाटील यांचे प्रतिपादन। सरकोली पर्यटन स्थळ युवकांना रोजगार देणार, आमदार सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन। आणि मनोज कुमार यादव यांना केंद्र शासनाचे आंतरिक सेवा पदक। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सोलापूर शहरातील जड वाहनाच्या बेशिस्तीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे। शहरात कुठे ना कुठे एक दिवसाआड अपघात होत आहेत। दोनच दिवसापूर्वी जुना पुणा नाका येथे टिपरने एका 10 वर्षाच्या बाळाचा बळी घेतला आहे। अक्कलकोट रोडवर तानाबाना शोरूम समोर भरधाव वेगाने आलेल्या ट्रकच्या चालकाखाली पडून एका 3 वर्षीय मुलगा चिमुकल्याचा अंत झाला। हा अपघात शुक्रवार दिनांक 25 जानेवारी रोजी झाला असून असद अलता भगवान वय 3 राहणार कर्जळ तालुका अक्कलकोट असे मृत बालकाचे नाव आहे। हा चिमुकला त्याची आजी आणि आजोबा यांच्यासोबत MH 13 BS 83 77 या मोटरसायकलवरून अक्कलकोटहून सोलापूर शहरात येत असताना तानाबाना शोरूम समोर आला असताना MH 13 CU 194 या क्रमांकाच्या रेशन धान्य वाहतूक करणारा मालट्रक भरधाव वेगाने पुढे जात होता, त्याच वेळी त्या ट्रकच्या मागील चाकात मोटरसायकलवरून पडून चिमुकला असत आणि त्याची आजी मुमताज सरदार बागवा हे दोघे खाली रस्त्यावर पडले। चिमुकला असत याच्या अंगावरून मालट्रकची चाक गेल्याने त्याच्या हाडाचा मासाचा चिखल रस्त्यावर पडलेला आढळून आला, तर त्याची आजी मुमताज भागवान ही गंभीर जखमी झाली, तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे। तर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। देशभर प्रजासत्ताक दिनानिमित्त 75वा देशाचा प्रजासत्ताक दिन धूमधडाक्यात सुरू असताना मंगळवेढा तालुक्यातील मात्र कर्जाळ आणि धर्मगाव येथे बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनात प्राप्त होताच सदर ठिकाणी पोलिसांच्या 2 पथकांनी जाऊन होणारे बालविवाह रोखण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आले आहे। आतापर्यंत चालू वर्षात जवळपास 1/2 डझन बालविवाह पोलिसांनी रोखले आहेत। 26 जानेवारी रोजी देशभर सर्वत्र 75वा प्रजासत्ताक दिन सोहळा सुरू असताना मंगळवेढा तालुक्यात मात्र व्हॉट्सअप फेसबुकच्या जमान्यातही ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलीची बालविवाह करून डोक्यावरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न अद्यापही सुरू असल्याचे या घटनेवरून चित्र स्पष्ट होत आहे। कर्जाळ व धर्मगाव या 2 ठिकाणी दुपारी 12:30 दरम्यान बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनास प्राप्त झाली। पोलीस अधीक्षक हिंमत शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी पोलीस हवालदार महेश कोळी, शिवाजी पवार, महिला पोलीस हवालदार वंदना आहिरे, महिला पोलीस नाईक सुनीता चौरे, पोलीस नाईक विठ्ठल विभूते, पोलीस शिपाई दत्तात्रय खटकाळे यांची 2 पथके तयार करून कर्जाळ व धर्मगाव येथे प्रत्यक्ष सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह भेट दिली असता येथे लग्न सोहळ्याची तयारी सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शनी पथकाला दिसून आले। त्या दोन्ही मुलींच्या वयाबाबत पडताळणी केली असता त्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी होते। या पथकाने मुला मुलींच्या आई वडिलांना हे लग्न करता येणार नाही असे समजावून सांगून त्यांचे व उपस्थित नातेवाईकांचे समुपदेशन करून होणारा बालविवाह रोखला आहे। मंगळवेढा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमिनीची मोजणी झाली, मात्र मोजणीचा नकाशा देण्यास या कार्यालयाने टाळाटाळ केली आहे। भूमी अभिलेख कार्यालयाच्या या मनमानी कंटाळून पंढरीतील तरुण शिवाजी पवार यांनी उपोषणाचे हत्यार उचलले आहे।
या विरोधात त्यांनी मुंबई येथे मंत्रालयासमोर उपोषणास प्रारंभ केला आहे. यामुळे पंढरपूर सह मंगळवेढा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाचे उपोषण हे 26 जानेवारी रोजी सुरू झाले आहे. त्याच्या मागणीनुसार त्याची मंगळवेढा येथे गट नंबर 36-46-2 ही 2 एकर जमीन आहे. ही जमीन त्याने मूळ पुनर्वसन खातेदाराकडून विकत घेतली आहे. या जमिनीच्या पोटशिष्याची त्याची मोजणी करून मागितली होती. यानुसार मोहरा नंबर 37/2019 ही मोजणी भूमी अभिलेख कार्यालय मंगळवेढा यांच्याकडून पार पडली आहे. यानंतर या गटाचा नकाशाही तयार झाला, परंतु आज ताकद हा नकाशा शिवाजी पवार यांना देण्यात आलेला नाही. यासाठी त्यांनी आजवर अनेक आंदोलने केले आहेत, अनेक मागणी पत्रे या कार्यालयाकडे पाठवली आहेत. या कार्यालयाचे कर्मचारी मुद्दामपणे आपणास त्रास देत असल्याची भावना या तक्रारदाराची झाली आहे. आता त्यांनी मुंबई येथे आंदोलन आरंभले आहे, आपणास तत्काळ मोजणीचा नकाशा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. लोकसहभागातून गावचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व फिसरे ग्रामपंचायत फिसरे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित विशेष वाडी श्रम संस्कार शिबिरात आदर्श ग्राम या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत रोकडे हे होते. या प्रसंगी पेरे पाटील यांनी काळाची पावले ओळखून आपण आपल्या परिवर्तनात वर्तनात करणे आवश्यक आहे. ज्या सुविधा गावात उपलब्ध करून द्यायच्या असतील त्या सार्वजनिक पद्धतीने उपलब्ध करून दिल्यास त्या स्वस्तात मिळू शकतात. तसेच गावात झाडे, रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता यांनी दिलेला टॅक्सचा पुरेपूर मोबदला दिला पाहिजे. स्त्रियांना सन्मान आणि निराधारांना आधार देण्याचे त्यांनी आवाहन केले. सरकोली पर्यटन स्थळ युवकांना रोजगार देणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे. सरकोली तालुका पंढरपूर येथे पर्यटन स्थळास माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी 26 जानेवारी रोजी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार सुभाष देशमुख यांनी पर्यटनाच्या माध्यमातून सरकोलीची नवीन ओळख निर्माण होणार आहे, त्यामुळे मुलांना रोजगार निर्मिती, पर्यावरणाचे काम होते, पर्यटकांचे मनोरंजन होते, याकरता गावातील प्रत्येक माणसाचा सहभाग श्रमदान महत्वाचे आहे. गावात एकही काटेरी झाड राहणार नाही याची दक्षता गावकऱ्यांनी घ्यावी. त्यानंतर पर्यटकांसाठी हॉटेल, राहण्याची नैसर्गिक सोय, नाश्ता सेंटर, बोटिंग, दुकाने उभा करा. इथे निर्माण होणारा प्रत्येक पॉइंटचे सुशोभीकरण संरक्षण महत्वाचे आहे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा. हे गाव ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भोसले सरांचे जन्मगाव आहे. त्यांचे नावे साहित्य भवन उभे करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करा. तीर्थक्षेत्राचा ब दर्जावरून तो अ दर्जा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देणे आवश्यक आहे. तालुका व जिल्ह्याच्या शासकीय अधिकारी यांना गाव भेटीपासून बोलवून घ्या. त्यांना हा प्रकल्प समजावून सांगा. गावातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत मदतीने शासकीय कामे मंजूर करण्यासाठी प्रयत्न करा. या गावात प्रचंड ताकद आहे, ती या गावच्या विकासासाठी वापरा. आणि शासकीय स्तरावर ज्या ज्या मागण्यांची निवेदन देणार आहेत त्या मागण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन असे आश्वासनही यावेळी आमदार देशमुख यांनी दिले आहे. मंगळवेढा तालुक्यातील मारापूरचे सुपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार माधवराव यादव यांना केंद्र शासनाकडून आंतरिक सेवा पदक घोषित करण्यात आले असून भारत सरकारकडून दिले जाणारे आंतरिक सुरक्षा सेवा पदक मिळाल्याबद्दल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते त्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. यादव यांनी मारापूर सारख्या ग्रामीण भागातून जाऊन त्यांनी 1985 इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे 10वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून यश मिळवून ते 1995 पोलीस उपनिरीक्षक या पदावर विराजमान झाले. त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला. मुंबई, चाकण, लोणावळा, रांजणगाव, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, वाहतूक शाखा इत्यादी ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. अत्यंत करड्या शिस्तीचे प्रशासकीय अधिकारी असलेला यादव यांनी नागपूर येथे पोलीस दलात असताना अंतर्गत सुरक्षा मोहिमेत मोलाची कामगिरी केल्याने केंद्र शासनाने त्यांना आंतरिक सुरक्षा पदक
जाहीर केले. त्यांना मिळालेल्या पदकाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.